मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 38 धावा फलकावरती नोंदवले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 29 धावांची गरज. 9 चेंडू 29. प्रसन्न आपण पाहतोय स्वतःच्या संघाला कमबॅक मिळवून देतोय. या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते प्रसन्नच्या माध्यमातून. लागोपाठचे 2 फलंदाज तर या ठिकाणी बाद केलेच. आश्रय खेळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये आलाय बंटी. बंटी लांडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये हा वाईड आलाय. अवांतर अतिरिक्त धाव संख्या या ठिकाणी खर्च केली जाते आणि त्या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाचा डावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवलं जाईल आणि संघाचा डावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 39 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद असताना 9 चेंडू 28 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आणि या 3 चेंडूवरती आता नेहमीच संघाचं समीकरण जे अवलंबून असणार आहे 3 चेंडूवरती आक्रमणाची गरज आहे आणि ते आक्रमण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी सरळ बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल सुटलाय. एक धाव तर आली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केला जाईल. पाहता पाहता 2 धावा जपळून पूर्ण केल्या जात आहेत. पण पाहतोय विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि त्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. झेल देखील टिपणं तितकंच गरजेचं होतं परंतु आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा खर्च केल्या. शेवटच्या 8 चेंडू 26 धावांची गरज. या 2 चेंडूवरती आक्रमणाची जी आपण म्हणतो गरज आहे ती गरज इथे संघाची आपण पाहतोय पूर्ण केली जाईल का या फलंदाजांकडून. सफल झालाय तिथे मात्र आपण पाहतोय पडझड पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही आणि पूर्णपणे डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो इथे मात्र आक्रमण चढवलंय तडाखा ठेवून दिलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अधिक शेवटच्या क्षणी आपण पाहतोय मैदानामध्ये झेल टिपला. एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि आपण पाहतोय फलंदाज बंटी त्या ठिकाणी बाद झालाय. चला लवकर चला. तर आता आपण पाहतोय ठराविक वेळेमध्ये इनिंग संपली नाही तर एक फलंदाज एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. 4 क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. फक्त 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील.